कल्याणी घरात कल्याणी किचन फॅक्टरीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। सध्या तुरीच्या ओल्या शेंगांचा सीजन चालू आहे, मग या शेंगांपासून काहीतरी खटके बनवले तर सगळेच आवडीने खातील। आज मी तुरीच्या ओल्या शेंगांपासून तुम्हाला कुरकुरीत कशी वडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे। आतून खुसखुशीत आणि बरोबर एकदम कुरकुरीत आणि याला अतिशय चवदार हे वडे पटकन तयार होतात। चला तर रेसिपीला सुरुवात करू। आजच्या रेसिपीसाठी इथे मी तुरीच्या ओल्या शेंगांचे दाणे घेतलेले आहे, त्या शेंगा मी सोलून घेतलेले आहे। या पद्धतीने तुम्ही बघू शकता। त्यासोबतच इथे मी साहित्य घेतलेले आहे, भरपूर अशी कोथिंबीर, दोन लाल मिरच्या, तुमच्याकडे हिरव्या असेल त्या घेतल्या तरीही चालेल, एक इंच आलं, पाच सहा लसणाच्या पाकळ्या, एक चमचा बडीशेप आणि दोन चमचा धनी। सगळ्यात आधी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, आलं, लसूण, बडीशेप, धने आणि कोथिंबीर टाकून याचं एक जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे। जाडसर इथं आपलं वाटण झालेलं आहे, ते आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला तुरीचे दाणे टाकून जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे। हे दाणे मी सोलून आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतले होते। तुम्ही बघू शकता खूप असं बारीक नाही, थोडंसं जाडसर आपण हे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। आता हे पण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळे दाणे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ। तुरीचे दाणे आपले सगळे मिक्सरमधून काढून झालेले आहेत, आता त्यामध्ये आपण बाकीचं सगळं साहित्य टाकून घेऊ। दोन चमचे तांदळाचं पीठ, एक छोटा कांदा बारीक चिरलेला, दोन चमचे तीळ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे आणि चवी नुसार मीठ। हे सगळं साहित्य आपल्याला आता तो बारीक केलेल्या दाण्यामध्ये टाकून सगळं साहित्य यामध्ये टाकून झालं की आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं साहित्य आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आता हे आपण पाच मिनिटांसाठी असेच ठेवू। पाच मिनिट झालेले आहे, आता आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने एक छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे। या पद्धतीने गोळा तयार झाला की तो तळ हातावर असा ठेवायचा आणि या हाताने असा दाबायचा। तुम्ही बघू शकता बरोबर परफेक्ट असा वड्याचा आकार आलेला आहे, म्हणजे साईडनी थोडासा बारीक आणि आतमध्ये थोडासा जाडसर असा हा वडा आपला तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने मी सगळे वडे तयार करून घेते। वडे आपले सगळे तयार झालेले आहेत, आता ते तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाहीये। आता यामध्ये आपण बनवलेले वडे टाकून घेऊ। आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे वडे आपण दोन्ही साईडने 5 ते 6 मिनिट मस्त खरबूज असे तळून घेऊ। एका साईडने जवळपास 3 मिनिटांनंतर आपण हे वडे पलटून घेऊ। तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे वड्यांना आणि पलटून झाल्यानंतर हे वडे आपल्याला दुसऱ्या साईडने 3 मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता वड्यांचा कलर मस्त झालेला आहे, आता आपण ते काढून घेऊ। तुम्हाला मी एक वडा दाखवते, तुम्हाला आवाजावरून कळतच असेल की आपले वडे किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि आतमध्ये एकदम खुसखुशीत आपले हे वडे तयार झालेले आहेत। तुम्ही हे वडे टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी सोबतही खाऊ शकता, अतिशय मस्त लागतात, त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। अशाच चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी कल्याणीज किचन फॅक्टरी या चॅनलला लाईक करा,
वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा.